जेव्हा सगळंच संपून गेलंय ले असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व खूप मस्त मजेत आणि आनंदात असाल तर आज आमच्या घरी जे पाहुणे आलेले होते ते, ते रिटर्न चाललेत तर इकडे बघा ऑटोची वाट बघता येते दोघे जण पिशवी त्यांच्या मागे लागली आहे आपण बोलवतो एक मिनिट कृष्मी त्यांच्या मागे लागलीय क्रिश्मीला जायचंय त्यांच्यासोबत पुण्याला तर आ, याई ती बोलत होती की माझी बॅग भरून दे बॅग भरून दे तर चला आम्ही त्यांना आता सोडवतो आणि मग तुम्हाला माझ्या घरातील जो पसारा आहे ते तो दाखवते पुण्याला येते आई आणि बाबाने येणार तूच यायचंय येशील ना येशील ना बाळा आईल बायच आईल बायकांनी आम्ही चालले पुण्याला मी जाते पुण्याला म्हणा ऑटोमध्ये बसून

क्रिश्वी तू खाली उतरून घे आपल्याला जायचं आपले कपडे कुठे बॅग दुसऱ्या ऑटो मध्ये जाव आपण बोलूया आपण परत यावर कामाला घ्यायला ऑटो मध्ये आईकडे आईकडे बायोमध्ये त्या आजी बघा ते यायचं होतं ग तुम्ही नेत नाही <laughs> जायचं क्रिश्वी बाय बाय कर सगळ्यांना फ्लँक दे पटकन बाय कर तर अशा पद्धतीने पाहुणे आलेले तर गेले परंतु क्रिश्वी पण पर रडत होती तिला पण सोबत जायचं होतं आ, क्रिश्वीला कुणाचा पण खूप लवकर लळा लागतो म्हणजे कुठे पण गेलं की तिला ती आठवण सारखी सारखी किंवा कुणी पण येऊन गेलं घरी तरी पण त्याची आठवण दोन दिवस काही तिची जात नाही त्याच्यामुळे तिने इथे केली होती रडायला सुरुवात आणि मग हे तर गेले परंतु माझ्या घरामध्ये तर खूप म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये पसारा झाला कारण पाहुणे येतात एक ते दोन दिवसांसाठी आणि ते येणार म्हटल्यावर आपण भरपूर छान स्वच्छ व्यवस्थित असं नीटनेटकं घर करून ठेवतो की हो कुणी आल्यानंतर आपलं घर एकदम स्वच्छ आणि नीटनेटकं दिसावं यासाठी परंतु जेव्हा पाहुणे जातात ना तेव्हा त्या ते घराची हालत खूपच बेकार होते कारण आपल्या एकतर पाहुणे आल्यानंतर मग त्यांचं थोडंसं पुढे पुढे करावं लागतं त्यांचं जेवण म्हणा किंवा बाकीच्या पण गोष्टी येतात आणि त्याच्यानंतर मग आपल्या घराकडे आपल्याला जास्त लक्ष देता येत नाही तर मेन आपलं घर स्वच्छ कधी राहतं जेव्हा आपण त्याच्याकडे कंटिन्युअसली रेग्युलर आपल्या घरात मध्ये स्वच्छता करत असतो तेव्हा परंतु पाहुणे आले की एक दोन दिवस राहिले समजा तर असं बहुतेक जणांच्या म्हणजे प्रत्येकीच्याच घरी असं होतं की पाहुणे गेल्यानंतर सफाई मात्र करावीच लागते पाहुणे एक हो, हो, दिवस येऊ दोन दिवस येऊ किंवा दहा पंधरा दिवस पण येऊ ते असं प्रत्येकाच्याच घरामध्ये होतं तर माझ्याही घरामध्ये तसं झालं आहे इथे बघा हे कपडे होते ते काढायचे होते तिथपासून माझी बरीचशी कामं राहिलेली होती तर मग म्हटलं की हे गेल्यानंतर आपण सगळे आवरूयात कारण तसा आवरण्याचा प्रयत्न केला असता तर ते होऊ पण शकत नव्हतं आणि जर आलेच आहेत आपल्या घरी पाहुणे थोड्या वेळ करता तर मग म्हटलं थोड्याशा गप्पा वगैरे अशा गोष्टी चालतात कारण वारंवार कि किंवा रोज रोज कोणी भेटत नाही आणि तसं पण जास्त वेळ नव्हतेच कारण माझी ताई जी आहे तिला कॉलेजवरती जायचं होतं तर तिचं कॉलेजवरती जाणं झालं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मग तिचं म्हणजे कॉलेजवरती एक पूर्ण दिवस तिचा तिथेच गेला त्याच्यानंतर मग तिचे मिश्र तिच्यासोबत नव्हते आलेले तर ते दुसऱ्या दिवशी आले ज्या दिवशी ती कॉलेजवरती होती आणि मग दुसऱ्या मग त्याच्या दुसऱ्या दिवशी हे लगेचच निघाले तर असा आमचा वेळ जो आहे तो गेला आणि आम्ही कुठल्याही याच्यामध्ये जास्त वेळ भेटत नाही म्हणजे असं बहिणी बहिणी आठ दिवस एका ठिकाणी राहिलो असं तर आम्हाला कधीच आठवत नाही आलं तर एक दोन दिवस एकत्र यायचं आणि मग निघून जायचं असं होतं माहेरी जरी गेलं तरी पण एकजण असते एक नसते असंच बहुतेक वेळा होतं आणि जर सगळं सर्वच जण नसले माहेरी तर नाही तर अशा पद्धतीने बघा आता इकडला जो बेड आहे तो पण खराब झालेला तिकडला बेड तर मी आवरला आताच आणि मग बाकी इकडे जे आहे इकडे पण कारण तिच्याकडे छोटा मुलगा होता आ, तर मग त्याच्यामुळे छोटी मुलं असले की जास्त पसारा होतो खेळणी वगैरे या त्या गोष्टी घरामध्ये काढत असतात क्रिशवी पण तसा पण रेग्युलर माझ्या घरामध्ये पसारा असतोच कारण कृष्वी बहुतेक वेळा सगळीच खेळणी काढते आणि मग ती खेळणी जी आहे ती व्यवस्थित करता करता माझा अर्धा तास तरी दिवसभरामधलं त्याच्यामध्ये जातच असतो तर मला या गोष्टींची सवय होऊन गेली पण मला एक आणखी सवय झाली आहे की मला किती पण पसारा झाला तरी पण प्रत्येक गोष्ट जिथल्या तिथे पुन्हा करून ठेवण्याची सवय लागली आहे की मला तसं नसलं तर मला कम्फर्टेबल वाटत नाही घरामध्ये त्याच्यामुळे मी प्रयत्न करते की माझ्याच्याने जेवढं शक्य होईल तेवढं वस्तू जागच्या जागी ठेवण्याचा प्रयत्न करते कारण बघा नंतर जर आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे असली आणि ती जर आपल्याला सापडली नाही तर मग आपल्याला स्वतःला जास्त डिस्टर्ब होऊन जातं तर त्याच्यामुळे मी नीटनेटकेपणा ठेवण्याचा प्रयत्न करते आणि त्याचप्रमाणे घर स्वच्छ ठेवणं ही एक प्रत्येक महिलेची सवय असायलाच हवी कारण जितकं का घर स्वच्छ असतं तितकं वातावरण फ्रेश असतं त्याच्यानंतर सगळ्याच गोष्टी एकदम छान होतात जेव्हा घर स्वच्छ असेल तेव्हा असं मला वाटतं तर मग मला हा पसारा वगैरे सगळ्या गोष्टी आवरण्याची खूप प्रचंड म्हणजे मला आवड आहे ती की मी जिथल्या तिथे गोष्टी ठेवायला मला आवडतं आणि त्या ठेवण्याचा मी प्रयत्न करते भले कितीही पसारा हो घरामध्ये तुम्ही नेहमी कंटिन्युअसली कुठून जाऊन आलं तरी पण लगेच माझ्या याच्यामध्ये होतं की हां आता हे व्यवस्थित ठेवलं पाहिजे कारण जर नाही ठेवलं तर आपल्यालाच त्या गोष्टी भेटत नाही तर इथे मी बेडवरती जो पसारा झालेला तर तो आवरून ठेवत होती व्यवस्थित बघा लहान मुलं असतील त्यांच्या सगळ्यांच्याच घरामध्ये असा पसारा होत असेल हे काय माझ्याच घरामध्ये होत नाही आणि पाहुणे गेल्यानंतर तर प्रत्येकाच्याच घरामध्ये असा गोंधळ होतो कधी कधी वाटतं की असे पाहुणे न आलेले बरे कारण आपल्याला त्याचा त्रास होतो परंतु दोन दिवस आपल्याला एकमेकांशी व्यवस्थित घालवता पण येतात त्या गोष्टीमुळे जर एकत्र आलो तर आणि शक्यतो हल्लीच्या काळामध्ये कुणालाच कुणासाठी जास्त टाईम नाही आहे त्याच्यामुळे शक्यतो कुणी येतच नाही आणि जर आले तरी पण आपली कामं काही आपण सोडून हे नाही करत तर मग अशा पद्धतीने आमचे दोन दिवस होते ते मजेत केले अगोदर तर आम्ही गावावरून आलो होतो म्हणजे एकंदरीत जण भेटले गावावरून आल्यानंतर मम्मी पप्पा सासू सासरे वगैरे ती सगळी फॅमिली तर भेटलीच भेटली परंतु ही ताई पुण्यामध्ये राहते तर मग ती पण आली होती तर ती पण आ, भेटली तर आता काही दिवाळीशिवाय बहुतेक कोणी भेटणार नाही कारण असंच असतं दोन तीन महिन्यानंतरच कुठेतरी भेटलं जातं योग येतात तेव्हा भेटतो असं म्हणायला काही हरकत नाही आहे आणि आता तर बहुतेक दिवाळीच तर इथे चालू आहे माझं बघा इकडले जे साईड आहे ती आवरण्याचं तर तिथे क्रिशूचे खेळणी असतात म्हटल्यानंतर सगळा गोंधळच असतो तिकडल्या साईडला तर इथे जे आहे बुक्स तर त्याच्यामध्ये प्रयागची म्हणजे ताईच्या मुलाची जी बुक आहे ती विसरली असं मला वाटलं तर तेच बघत होती मी तिथे त्या बुक्स कारण माझ्याकडे एक सेम बुक होती परंतु तिथे मला अजून एक दिसली तर मग मी तोच विचार करत होती की आता त्या बुकचं करायचं काय तो विसरला की काय असं माझ्या डोक्यामध्ये चालू होतं आणि नंतर मी त्याच्यावरती नाव वगैरे बघितल्यानंतर मला असं कळलं की ती त्याचीच बुक होती तर मग मी ताईला फोन केला विचारलं तर ती बोलली की नाही अगं ती त्याची बुक नव्हती बुक आहे त्याचीच आहे परंतु स्कूलची वगैरे नाही आहे तो जे होमवर्क वगैरे करतो तर ती होती त्या तो इकडे अभ्यासाला घेऊन आलेला थोडा म्हणजे तो थोडा वेळ जरी असला तरी पण तो अभ्यासू आहे की त्याला वाटतं की अभ्यास करावा असं आणि क्रिश्वी आणि त्याने दोघांनी पण खूप छान असं हा एंटरटेन आम्हाला पण केलं आहे आणि स्वतःचं पण करून घेतलं या दिवसांमध्ये की मी अभ्यास करतो कृष्वी पण त्याच्याबरोबर ही अभ्यास करते इला हे हे सांगता येतंय हे खूप हुशार आहे असं तो बोलत होता कृष्वीबद्दल कारण कृष्वी त्याला बऱ्याचशा गोष्टी असं सांगत होती आणि त्याला पण ते असं नवल वाटत होतं की बघा किती कि छोटी आहे तरी पण ती छान सांगते तर मग इकडली जी साईड आहे ती मी व्यवस्थित आवरून घेतली आहे त्याच्यानंतर किचन तर किचनमध्ये थोडंसं बरी सिच्युएशन होती कारण किचनमध्ये स्वयंपाक वगैरे बनवले बनवलेला होता परंतु किचन क्लीन केलं होतं सकाळी आणि ताई आहे तर मग ती स्वयंपाकामध्ये करते ती भरपूर गोष्टी तिला आवडतात छान छान बनवायला पण आणि तिथे व्यवस्थित ठेवायला पण आवडते तर मग किचन माझं साफ झालेलं होतं परंतु माझे बेडरूम हॉ बेडरूम आणि हॉल हे सगळं पूर्ण घरामध्ये पसारा होता तर मग तेच मी आवरत होती आणि कुणी गेल्यानंतर बघा म्हणजे कुठले पण हो, पाहुणे येऊ पण ते निघून गेले की मग करमत नाही असं मला पण थोडंसं होत होतं आणि तुम्ही आता विचार करत असाल की क्रिष्वी कुठे होती तर क्रिष्वी ते गेल्यानंतर वरती काकू असतात म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये आमच्यावरती राहतात त्या काकू तर मग त्या तिला घेऊन गेल्या त्यांच्या घरी गणपती बसलेला आहे तर मग कृष्वीला तिथेच खूप आवडलं तिला मी घ्यायला गेली तरी पण ती आली नाही ती मला तिने तिथून हकलून दिलं की तू जा मी इथेच खेळणार आहे कारण तिला असं नवीन वाटलं गणपती वगैरे आमच्याकडे गणपती बसत नाही तर मग त्याच्यामुळे लहान मुलांना खूप आवड असते अशा गोष्टींची आणि कृष्वीला तर त्यातूनही जास्त आहे ती खूप म्हणजे तिला खूप नवीन नवीन गोष्टी आवडतात तर मग तिला ते गणपती बसलेलं बघितलं आमच्या शेजासमोर आणि वरती दोन्हीकडे पण गणपती आहेत तर मग त्याच्यामुळे तिचं कुठेतरी हे झालं की हां इकडे यांच्या घरी छान आहे हल्ली कारण बघा कुठे पण गणपती वगैरे अशा गोष्टी असल्या की वातावरण एकदम फ्रेश असतं छान असतं आणि छान वाटतं तर मग ऋष्वी त्याच्यामुळे तिकडेच रममान झाली आणि तिला यायचंच नव्हतं माझ्याकडे तर मग मा, म्हटलं जाऊ द्या आता ती खेळते तर आ, ती खेळते म्हणजे ती कुठे पण जाते आमच्या बिल्डिंगमध्ये सगळ्यांच्या इथे कृष्वी अगदी छान राहते आणि तिला आवडतं पण आणि ते पण एकदम व्यवस्थित सांभाळतात त्याच्यामुळे मी तिला एक दोन तास तरी कुठे पण ठेवू शकते असं काही नाही की नाही ठेवू शकत तर, दे, दे तर मग म्हटलं जाऊ द्या खेळू द्या तिला तर ती खेळते आणि तोपर्यंत माझं इकडे बघा सगळी कामं मग मी आवरून घेतली जोपर्यंत क्रिश्वी नव्हती तोपर्यंत कारण लहान मुलं असलं की इतक्या पटपट कामं होत नाही म्हणजे एक तास लागेल ज्या कामांना ते कामांना दोन तीन तास कधी संपून जातात हे सुद्धा कळत नाही लहान मुलं जेव्हा घरामध्ये असतं तेव्हा म्हणजे ज्यांच्याकडे लहान मुलं असतं त्यांचा पूर्ण दिवस जो आहे तो लहान मुलांमध्येच जातो आणि एक तर ते कधी काय असतं त्यांचं तर कधी काय ना काम करून देतात ना कळत नाही त्यांना काय लागतं कधी कधी खूप रडतात कधी कधी खूप मस्ती करतात तर याच्यामध्ये आपलं घर जे असतं ते तर बाजूलाच बाकीच्या पण आपल्या नॉर्मल नॉर्मल ज्या गोष्टी असतात स्वयंपाक करणं असेल यासुद्धा गोष्टी करायला बऱ्याच लेडीजला होत नाही कारण लहान मुलं तितका त्रास देतात तर त्याच्यामुळे कृष्वी तर जाते म्हणजे कुठे गेली की मी तिला ठेवते पण कारण ज्यांच्याकडे थोडी मोठी मुलं आहेत तर त्यांना पण लहान मुलांचं खूप कौतुक वाटतं की आल्यानंतर हो ये बस त्यांच्यासोबत खेळतात वगैरे आणि मग त्यांना पण कौतुक वाटतं आणि आपलं पण थोडंसं आपल्या घरामधलं काम पण होऊन जातं तर मग त्याच्यामुळे मी तिला जाऊन देते कोण कोणी घेऊन गेलं तर आणि इथे बघा आता माझं झाडू वगैरे मारून झालं आहे आणि मी ते फरजी वगैरे पुसून घेत होती तर मला ही फरजी पुसण्याची पण एक म्हणजे काही जण असं म्हणतील की ही वाईट सवय आहे की रोज फरची पुसणं कारण बघा रोज खराब होते प्रत्येकाच्या घरामधली होत नाही कारण प्रत्येकाकडे काही छोटी मुलं नसतात परंतु छोटी मुलं असली की खूप घाण होतं आणि मला हे रेग्युलर पुसावीच लागते कारण ती मग रेग्युलर पुसली की एकदम स्वच्छ आणि फ्रेश वाटतं आणि त्याचप्रमाणे लहान मुलं असली की कसं होतं की कोण कुठे म्हणजे काय सांडवेल काय ते काही भरोसा नसतो लहान मुलांचा तर त्याच्यामुळे एकदा फरची पुसल्यानंतर एकदम फ्रेश होतं घर आणि स्वच्छ पण असतं त्यात पण घर मोठं असलं की मग जास्त जबाबदाऱ्या वाढतात घर खरंच छोटं असावं कारण छोट्या घरामध्ये मग आपण सगळ्या गोष्टी अगदी जागच्या जागी व्यवस्थित करतो आणि घर मोठं असलं की आपल्याला त्याचं आवरण्याचं जास्त त्रास होतो तर ह्या घरामध्ये मला तरी घर झाडायचं आणि पुसायचं म्हटलं तर माझा एक तास तर त्या गोष्टीमध्ये जातो की व्यवस्थित सेट करायचं म्हटलं तर आणि तो डेली द्यावाच लागतो कारण मला घर स्वच्छ असलेलं खूप आवडतं ज्या दिवशी मी घर पुसणार नाही त्या दिवशी मला कर्मचसुद्धा नाही असं होतं माझ्या बाबतीत तरी आणि प्रत्येक ठिकाणी अशी स्वच्छता असली की राहायला पण छान वाटतं आणि वातावरण पण छान असतं आणि मुलांना पण खेळायला खूप छान कारण बघा लहान मुलं असतील कुठे पाणी वगैरे सांडलेलं असेल तर लक्षात येत नाही मोठ्या घरामध्ये आणि मग त्याच्यावरून सरकण्याची वगैरे भीती तर त्यापेक्षा आपण जर रेग्युलर बेसिसवरती हे पुसलं आणि स्वच्छ केलं तर आपल्यासाठी पण चांगलंच आहे आणि मुलांना पण बघा जे हे असतात फर्चीवरती किटाणू वगैरे या गोष्टी भरपूर प्रमाणामध्ये असतात तर रोज फरची पुसली तर ते पण क्लीन होऊन जातं आणि आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी ते पण चांगलं असतं तर त्याच्यामुळे मी ही सवय मला लावून घेतली आहे आणि अशा प्रकारे बघा आजचा लॉग मी इथेच संपवते आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा